अविनाश पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्टवरती केलेल्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण देणारे निवेदन दिलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सचिव दीपक गिरमे यांना हे जाहीर करण्यात आलंय. अविनाश पाटलांच्या आरोपांवरती हमीद मुक्तांचे उत्तर समोर आले. अविनाश पाटील यांचे आरोप अत्यंत खोडसाळ आणि असत्य आहे असं त्यांनी म्हटलंय. तर ट्रस्टमधील सर्व निर्णय सहमतीने घेतले जातात. अविनाश पाटील यांची मागच्या वर्षीच विश्वस्त पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अक्षमता आणि ट्रस्ट विरोधी कारवायांमुळे हकालपट्टी झाली होती. अविनाश पाटील यांनी विवेक जागर नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केला. महाराष्ट्र अनिसचे नाव न वापरण्याची त्यांना समज देण्यात आली. पाटील यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर अथवा आर्थिक संबंध नाही. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. ट्रस्टकडून कधीच मानधन किंवा प्रवास खर्च घेतला गेला नाही. आणि अनिसचा आजमितीस कोणीही कार्याध्यक्ष नाही असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.